हॅलो फ्रेंड्स, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे घामाची फुले। तर खुशाल नगरीमध्ये नारायणराव नामक धनवान सावकार राहत होते। त्यांना अपत्य एकूण दोन, ज्येष्ठ मुलगी आणि कनिष्ठ मुलगा। कन्येचं लग्न झाले होते। मुलगा मठ्ठ नव्हता, पण कुसंगतीमुळे उडाणटप्पू बनला होता। त्याचे नाव श्रीकांत। प्राथमिक 4 वर्ग ओलांडूनच त्याने शिक्षणावर पाणी सोडले। 4-6 कुचाळ पोरांचे टोळके बरोबर घेऊन तो टवाळक्या करीत फिरत गावभर हिंडत असे। वडिलांचा पैसा तो पाण्यासारखा खर्च करू लागला। पित्याच्या स्वकष्टार्जित धनाचे मोल उधळ्या पुत्राला कळेना, आणि सज्ञानतेच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलाला ते कसे समजून द्यावे हे बापाला कळेना। नारायणराव वृद्ध झाले होते। लवकरच सर्व कारभार श्रीकांतावर सोपवून आपण काशीयात्रेला जावे हा मानस होता, पण ते कसे व्हावे या बाबतीत त्यांनी नगरातील एका विद्वान गृहस्थ चिंतोपंत यांच्याशी सल्लामसलत केली। त्या दिवशी चिंतोपंतांनी नारायणरावांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या। दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी त्या धनिक पित्याने आपल्या आळशीने ऐषारामी मुलाला हाक मारून जवळ बोलाविले आणि म्हटले, जा कष्ट करून काहीतरी कमावून आण, नाही आणलंस तर आज रात्री तुला जेवायला मिळणार नाही। दुर्बळ, निर्लज्ज आणि बेपर्वा वृत्तीचा श्रीकांत गोंधळला। या कामात त्याच्या एकाही साथीदाराने मदत केली नसती हे तो जाणून होता। थेट आपल्या आईकडे जाऊन तो रडू लागला। आईने पुत्राच्या नेत्रातले अश्रू आणि चेहऱ्यावरची मलिनता बघितली। तिचे हृदय ममतेने भरून आले। चटकन पेटी उघडून तिने 1 रुपया काढला व लाडक्या श्रीकांतच्या हातावर ठेवला। रात्री भोजनसमयी मुलाला हाक मारली, श्रीकांत इकडे ये। श्रीकांत, आज काय कमाई केलीस ती? त्यांनी विचारले। मुलाने 1 रुपया काढून बापापुढे ठेवला। त्याच्याकडे रोखून बघत नारायणरावांनी आज्ञा केली, अरे 1 रुपया विहिरीत फेकून ये। पुत्राने तत्परतेने वडिलांच्या आज्ञेचे पालन केले। नारायणरावांनी केस काही उन्हात पांढरे केले नव्हते, समजायचे ते सारे समजले। दुसऱ्या दिवशी श्रीकांतच्या आईला तातडीने माहेरी झाडून दिले। तिसऱ्या दिवशी पुन्हा श्रीकांतला बोलावून म्हटले, आज पुन्हा जा आणि काहीतरी कमावून आण, नाहीतर रात्रीचं जेवण वर्ज्य। श्रीकांतची बहीण माहेरी आली होती, तिच्याकडे जाऊन रडू लागला। बहिणीने आपली शृंगार पेटी उघडली आणि 1 रुपया काढून भावाला दिला। रात्री पित्याने पुत्राला पुच्छा केली, आजची कमाई काय? मुलाने खिशातून मुकाट्याने 1 रुपया काढून बापापुढे ठेवला। बापाने सांगितले, विहिरीत फेकून द्या 1 रुपया। आज्ञा तंतोतंत पाळण्यात आली। अनुभवी पित्याच्या तीक्ष्ण नजरेने वाचवता तक्षणी हेरली। उजाडताच त्याने कन्येला तिच्या सासरी पाठवून दिले। यानंतर एके दिवशी नारायणरावांनी पुन्हा श्रीकांताला काहीतरी कमावून आणण्यास बजावले, अन्यथा रात्री भोजन मिळणार नाही अशीही धमकी दिली। अख्ख्या दिवसभर श्रीकांत उदास राहिला। त्याच्या नयनांतून आसवांची माळ गळू लागली। हा प्रवाह अडवू शकणारी माणसे त्यावेळी परगावी होती। विवश होऊन संध्यासमयी तो उठला आणि बाजारपेठेत गेला। तिथं मजुरी शोधू लागला। एक शेठजी म्हणाले, हा हारा घेऊन घरी चल माझ्या, तुला 2 आणे देईन। श्रीमंत बापाच्या श्रीकांतने हारा डोक्यावर उचलला आणि नेला शेटजींच्या घरी। घामाने त्याचे शरीर ओलेचिंब झाले होते, पाय लटपटत होते, मान आणि पाठीचा कणा यात वेदना होत होत्या। रात्री पित्याने पुत्राला विचारले, आजची कमाई कुठे आहे? श्रीकांतने नारायणरावांना 1 चौली दिली। ते म्हणाले, अरे विहिरीत फेकून दे ही चौली। पुत्राच्या नेत्रांतून क्रोधाच्या ज्वाला निघू लागल्या। तो ताडकन उभा राहिला व बाबाच्या हातून चौली हिसकावून घेत तिखट शब्दात बोलला, हिच्यासाठी मी मान मोडली, कितीतरी घाम गाळला आणि तुम्ही ही विहिरच फेकायला सांगतायत? नारायणराव मनापासून हसले। क्रोधाने थरथरणाऱ्या श्रीकांतला वत्सलतेने थोपाटले। ती चौली नवे घामाच्या वृक्षाचे प्रथम पुष्प त्यांनी आत्राने डोक्याला लावले आणि स्वेदबिंदू ज्यावर हिमकणांसारखे शोभत आहेत अशी स्वतःच्या बागेतील घामाची फुले निश्चिंतपणे सोपवून त्यांनी पत्नीसह काशीयात्रेचा मार्ग स्वीकारला। मित्रांनो, या गोष्टीचं तात्पर्य हेच की जोपर्यंत आपण स्वतः एखाद्या गोष्टीसाठी कष्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची किंमत कळत नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ससोबत देखील शेअर करा। तुम्हाला माझी ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। आणि जर तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला सर्वात आधी माझे व्हिडिओज पाहता येतील। थँक्यू फॉर वॉचिंग।